क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी, आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. बिर्याणी मध्ये जो फ्राईड कांदा वापरला जातो त्याला बलिस्ताही म्हटलं जातं. आजकाल मार्केटमध्ये त्याचे रेडीमेड पॅकेट्सही मिळतात. तो घरच्या घरी कसा बनवायचा आणि घरच्या घरी बनवून तो कसा आपण स्टोअर करू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बलिस्ता कसा बनवायचा ते पाहूया. बिर्याणीसाठी वापरला जाणारा तळलेला कांदा त्याला बलिस्ताही म्हटलं जातं. तो तयार करण्यासाठी मी इथे मोठे 6 ते 7 कांदे स्वच्छ धुवून उभे पातळ चिरून त्याला असं मोकळे करून घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि तळण्यासाठी तेल. मी या आकाराचे कांदे वापरले आहेत. सुरुवातीला आपल्याला कांदा फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते आपल्याला या कांद्यामध्ये ऍड करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून घेतल्यावर याला असं चोळायचं नाहीये, तर जस्ट असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मी याला असं हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लगेच याला आपल्याला फ्राय करायचं आहे. इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. यात मी आता जो कॉर्नफ्लॉवर चोळून घेतलेला कांदा आहे तो टाकते. या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. हा कांदा आता एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे. याला गोल्डन ब्राऊन कलरही आलेला आहे. याला आता मी काढून घेते. अशा पद्धतीने हा क्रिस्पी असा कांदा फ्राय झालेला आहे. फ्राय झालेला कांदा मी आता एका डिश मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचा उरलेला कांदाही फ्राय करून घेते. सर्व कांदा मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा एकदम क्रिस्पी असा झालाय. याला तुम्ही एअर टाइट कंटेनर मध्ये भरून 2 ते 3 महिने फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता. हा बलिस्ता तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवून स्टोअरही करू शकता आणि तुम्हाला जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा तो वापरू शकता. हा फ्राईड कांदा म्हणजेच बलिस्ता तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.